कोथरूड विधानसभेवरून भाजपमध्ये रस्सीखेच. अमोल बालवडकर कोथरूडमधून इच्छुक, पक्ष मला नक्कीच संधी देईल, अन्यथा योग्य तो निर्णय घेणार, बालवडकरांचा इशारा. नाशिकमध्ये मराठा आंदोलकांचा सुप्रिया सुळेंना घेराव, मराठा आरक्षणाचं निवेदन देत मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची मागणी. अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटची देशभरात चर्चा, देवेंद्र फडणवीसांनंतर केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहानांनी गुलाबी जॅकेट घालून साजरा केला रक्षाबंधन. एमआयएमच्या पत्रकार परिषदेमध्ये इम्तियाज जलीलांसमोर राडा, मुंबई प्रदेश अध्यक्ष बदलल्यानं कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ. माढा विधानसभा मतदारसंघातून अभिजित पाटलांनी थोपटले दंड, थेट कुस्तीच्या मैदानातूनच केली विधानसभा निवडणुकीची घोषणा. पुणे सातारा नाशिकमध्ये मुसळधार, सणासुदीला आलेला तुफान, पावसानं नागरिकांची तारांबळ, व्यापाऱ्यांचं नुकसान. रायगडमध्ये महायुती धुसफूस, आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून अजित पवार गट विश्वासघातकी असल्याचा आरोप, थोरवेंचं अप्रत्यक्षरित्या तटकरेंना इशारा. अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागातील धरणं भरली, जिल्ह्यातील धरणांमधून विसर्ग बंद, दक्षिण भागात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा. मालवणच्या सर्जेकोट समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बोट छोट्या खडकावर आदळल्यानं 3 मच्छीमारांचा मृत्यू. पालघरच्या वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध, पाणीसाठी गेलेल्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत स्थानिकांचा वाद. महाराष्ट्र विधानसभेसाठी काँग्रेसची तयारी सुरू, महाराष्ट्र स्क्रीनिंग कमिटीचे अध्यक्ष मधुसूदन यांचा 3 दिवसीय महाराष्ट्र दौरा, इच्छुकांशी करणार चर्चा. हिंगोलीच्या पांगरीत झेडपी शाळेतील मुख्याध्यापकाचा प्रताप, शालेय पोषण आहाराच्या तांदळाची काळ्या बाजारात करत होता विक्री. हिंगोलीत गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे आग, मायलेकी भाजल्या, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मायलेकी वाचल्या, गॅस सिलेंडरची नियमित तपासणी करण्याचं आवाहन. जळगावच्या शिरसाळा ते बोदवड रस्त्याची दयनीय अवस्था, मोठमोठे खड्डे असूनही बांधकाम विभागाचं दुर्लक्ष, रस्ता दुरुस्त करा अन्यथा आंदोलन करणार, ग्रामस्थांचा इशारा. नाशिकमध्ये निर्यातक्षम डाळिंबाला 211 रुपये किलोचा दर, मलेशिया आणि श्रीलंकेत डाळिंबाला चांगली मागणी.